दुप्पट ते तिप्पट फुलणारे पोह्यांचे पोळी पापड कसे करायचे ते आज आपण बघणार अतिशय सोप्या पद्धतीने आणि संपूर्ण टिप्ससह। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचे पापडसुद्धा असेच कुरकुरीत होतील। यामध्ये अजिबात आपण सोडा किंवा पापडखार काहीच वापरणार नाही आहोत, घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासूनच आपण बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी जर का चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर मात्र नक्की करा। तर इथे एक वाटी पोहे घेतलेले आहेत, एका वाटीचंच इथे मेजरमेंट घेणार आहे मी। तर इथे एक वाटी पोहे घेतलेले आहेत। तर सगळ्यात आधी पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। रोजचे आपण जे पोहे करतो तेच पोहे इथे वापरलेले आहे। तर पोहे इथे स्वच्छ धुवून त्याचं पाणी व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचं आहे। आणि आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे आणि याला आता मी व्यवस्थित वाटून घेणार आहे। तर आता इथे जे आहे ते वाटून झालेले आहेत। आता त्यामध्ये पाणी जे आहे ते टाकून घ्यायचं, एकदा मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। तर साधारण 2 वाट्या पाणी जे आहे ते मी यामध्ये टाकलेलं आहे। ज्या वाटेने पोहे मोजून घेतले होते त्याच वाटेने पाणी जे आहे ते मी इथे मोजून घेतलेलं आहे। एकदम बारीक पेस्ट आपल्याला करायची, जितकी बारीक तुम्हाला वाटता येईल तितकं बारीक आपल्याला वाटायचं आहे। यामध्ये अजिबात आपल्याला जाडसर पोहे ठेवायचे नाही आहे, ते एकदम इथे बारीक जे मिश्रण जे आहे ते मी वाटून घेतलेलं आहे। तर आता काय करायचं, आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे। इथे भांड्याचं बूट जे जाडसर असेल तेच घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं जे मिश्रण आहे ते खाली लागणार नाही। तर आता यामध्ये मी 3 वाट्या पाणी टाकून घेणार आहे। ज्या वाटेने मी पोहे मोजून घेतले होते त्याच वाट्याने 3 वाटे पाणी यात मी टाकलेलं आहे। तर साधारण एका वाटी पोह्यासाठी आपल्याला 5 वाट्या पाणी लागणार आहे। जर तुम्ही वाटताना जर 3 वाटी पाणी टाकलं तर नंतर आपल्याला पातेल्यामध्ये फक्त 2 वाटी पाणी ॲड करायचे, म्हणजे टोटल एका वाटीसाठी फक्त 5 वाटी पाणी आपल्याला टाकायचे। तर मी याला खालीच गॅसवर न ठेवता खालीच यामध्ये थोडंसं मिश्रण टाकून याला व्यवस्थित हलवून घेणार आहे, जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाही। तर इथे मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला याला गॅसवर ठेवायचं आहे। तर गॅसची फ्लेम जी आहे ती मी मोठी ठेवलेली आहे। चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि फुल आचेवरती आपल्याला याला उकळी येईपर्यंत होऊ द्यायचं आहे। तर फुल आचेवरती याला उकळी येऊ द्यायची आहे। इथे याला सतत आपल्याला हलवत राहायचं आहे। जर तुम्ही हलवलं नाही तर यामध्ये गुठळ्या होऊ शकतात। तर आता आपल्या मिश्रणाला उकळी आलेली आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवणार आहे, 5 मिनटं कमी फ्लेमवरती आणि 10 मिनटं फुल आचेवरती आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। साधारण उकळी आल्यानंतर 15 मिनिट आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। तर इथे हे मिश्रण तुम्ही बघू शकता एकदम घट्टसर झालेलं आहे आणि साधारण 5 मिनटं कमी गॅसवरती आणि 10 मिनटं फुल आचेवरती मी याला शिजवून घेतलेलं आहे। आता मी एक काय करणार आहे, एक कपडा टाकून घेतलेला आहे। यावरती आपल्याला फक्त पळीने मिश्रण जे आहे ते टाकून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला पापडाला अजिबात हलवायचं वगैरे नाही आहे किंवा त्याला कोणताही शेप द्यायचा नाही आहे। नुसतं पळीने आपल्याला मिश्रण जे आहे ते कपड्यावरती टाकून घ्यायचं आहे। याला आपल्याला अजिबात हलवायचं वगैरे नाही आहे। जर तुम्ही तसं केलं तर पापड जो आहे त्याचे तुकडेसुद्धा पडू शकतात। आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस तुम्ही याला मिश्रणाला कपड्यावरती टाकता आणि जो कपडा आपल्याला नंतर गोळा होऊ द्यायचा आणि कपड्याला आपल्याला हातसुद्धा लावायचा आणि कपडा जर तुमचा गोळा झाला किंवा काहीतरी धक्कासुद्धा लागला तर काय पापडाचे जे आहे ते तुकडे पडू शकतात। तर याला उन्हामध्ये मी वाळून घेणार आहे। उन्हाची जर सोय नसेल काहीच हरकत नाही, तुम्ही याला सावलीमध्ये सुद्धा वाळू शकता, घरामध्ये फॅनखालीसुद्धा तुम्ही याला वाळू शकता। 2 दिवसात हे व्यवस्थित वाळतात। तर तुम्ही इथं बघू शकता एकदम पातळ आपले पापड झालेले आहे। टाकताना तुम्ही बघितलं असेल की आपला पापड किती जाडसर वाटत होता, पण सुकल्यानंतर तो खूप पातळ झालेला आहे तुम्ही इथं बघू शकता। तर मी याला साधारण 1 दिवस उन्हामध्ये आणि 1 दिवस फॅनखाली सुकवून घेतलेला आहे। फॅनखालीसुद्धा अप्रतिम सुकतात जर तुमच्याकडे उन्हाची व्यवस्था होत नसेल तर। आता इथे सर्व पापड जे आहेत ते वाळून झालेले एकदम ट्रान्सपरंट होतात आणि चवीला अजिबात वाटणार नाहीत की हे पोह्याचे पापड आहेत। अतिशय सोप्या पद्धतीने होतात। फक्त टिप्स ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत। मिश्रण इथे व्यवस्थित तुम्हाला शिजवून घ्यायचं आहे। जर मिश्रण व्यवस्थित जर तुम्ही शिजवून घेतलं नाही तर पापड जो आहे तुमचा बिघडू शकतो। तुम्ही बघू शकता टाकल्यावरती किती फुलतो आहे आपला, अजिबात लाल वगैरे सुद्धा होत नाहीत। फक्त एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची, ज्यावेळेस आपण कपड्यावरती पापड टाकतो त्यावेळेस कपड्याला आपल्याला अजिबात धक्का वगैरे लावायचा नाही, नाहीतर पापडाचे तुकडे पडू शकतात। आणि जर तुम्हाला खूप सारे करायचे असेल, तुम्ही एका पातेल्याचं किंवा कशाचंही मेजरमेंट घेतलं तर त्याच मेजरमेंटने इथे पाण्याचा वापर करा। या उन्हाळ्यात अशा पद्धतीने पापड जे आहे ते नक्की करून बघा। जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। थँक्यू।